आज फक्त त्या कागदावर मंजुरीच्याने घरकुल नाहीयेत माझ्या माळा शहरातील. लोकांनी प्रत्यक्षात ती घरकुलं बांधलेली आहेत आणि लोकांनी काम म्हणून तुम्हाला मतदान करायचं. महिलांना फक्त कागदापुरतं आरक्षित न ठेवता त्यांचं सक्षमता हे प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्यांच्या विश्वास दाखवणं गरजेचं आहे. बार्शीच्या आमदारांचं स्टेटमेंट आहे त्यावेळी की आधी आम्ही आमच्या बार्शी तालुक्यातल्या लोकांना आधी प्राधान्य देणार, मग बाहेरून जे येतात ते. आम्ही रात्री 12 वाजता तो पेशंट माड्यामध्ये आणला. 12 वाजता पाटील डॉक्टर आपले हॉस्पिटल पाटील डॉक्टरांच्या माध्यमातून तिला मी घरी ऑक्सिजन लावला. नमस्कार, मी विक्रमसिंह पर्वत. आपण पाहताय SMP न्यूज. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशा व्यक्ती आहेत ज्या माढा नगर पंचायतच्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत. दुसरी टर्म आहे त्यांची नगराध्यक्षपदाची. आणि प्रियदर्शिनी महिला मंडळच्या माध्यमातून त्यांचं महिलांसाठीचं कार्यही खूप मोठं आहे. तर आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया. ताई नमस्ते. नमस्ते. ताई, सगळ्यात आधी मला हे सांगा की तुमचं कॉलेज लाईफ बद्दल सांगा. कॉलेज लाईफ तुम्ही कुठं शिक्षण झालं, किती कुठंपर्यंत झालं? माझं माहेर इंदापूर बावडा आहे, त्याच्यामुळे त्या परिसरातच माझं ग्रामीण भागातच शिक्षण झालंय. म्हणजे अगदी 4th पर्यंत शिक्षण इंदापूरमध्ये शेटपळ हे शेटपळ हवेली म्हणून गाव आहे त्या ठिकाणी झालं. नंतर 5वी नंतरचं माध्यमिक शिक्षण हे छत्रपती शिवाजी विद्यालय बावडा येथे झालं. 11वी 12वीचं शिक्षण शारदानगर बारामती आणि त्यानंतरचं पूर्ण BSc पर्यंतचं शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती ह्या ठिकाणी झालं. तसं पाहता माझं शिक्षण अजून चालूच आहे. मी लग्नानंतर पण आता 2014 साली लॉ ला ऍडमिशन आमचे बाबांच्या इच्छेसाठी घेतलं होतं. 2017 ला LLB डिग्री पूर्ण केले. त्यानंतर 2020-22 ला मी LLM रयत शिक्षण संस्था सातारा तिथे LLM डिग्री पूर्ण केली आणि आता PhD ॲपियर ला क्वालिफाईड पण झालेली आहे. म्हणजे शिक्षणातून माझं चालूच आहे. कॉलेजला असताना असं कधी ठरवलं होतं का? मी आता तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात, कॉलेजला असताना असं काही होतं का की मी नाही पुढे जाऊन हे व्हायचं ते व्हायचं असं काही ठरवलं होतं का? नाही, असं कॉलेज लाईफ मध्ये असं कधीच कुठल्याच बाबतीमध्ये स्वप्न नव्हतं. कॉलेजमध्ये जनरल ज्या मुलींच्या अपेक्षा असतात की आपण शिक्षण पूर्ण करावं, एक मेट्रो सिटीमध्ये पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये सेटल व्हावं, आपलं कुटुंबाचा विचार करावा, लग्न आणि लग्नानंतर समजा जॉब करायची वेळ आली तर जॉब आणि ह्या गोष्टी. त्यातल्या त्यात राजकीय क्षेत्रामध्ये मी येईल हे असं अजिबातच डोक्यामध्ये नव्हतं. काय करायचं होतं तुम्हाला म्हणजे असं काहीतरी आता ठरवलं असेल ना? इंजिनियर व्हायचं, डॉक्टर? माझं BSc मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट होता, त्याच्यामुळे BSc नंतर MSc मायक्रोबायोलॉजी मला करायचं होतं. आणि त्यानंतर मायक्रोबायोलॉजीला भरपूर स्कोप आहे सध्या, त्याच्यामध्येच पुढे PhD करून वगैरे आपल्या मायक्रो लॅब म्हणजे मोठे जॉब कुठे कंपनीमध्ये वगैरे असं जॉबची अपेक्षा साधारण होते किंवा हाऊस वाईफ म्हणूनच राहण्याचा असा निर्णय होता. असं वेगळं काही कुटुंबाशिवाय वेगळं काही करेन असं अजिबात डोक्यामध्ये नसेल. प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या माध्यमातून काय काय कामं केलेली तुम्ही? ज्यावेळेस मी लग्न होऊन माडा येथे आल्यानंतर आपला ग्रामीण भाग आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील खरं महिलांसाठी मुलींसाठी काही सोयीसुविधा नाही आहेत. काम म्हणजे त्यांचं काही सक्षमता इथे दिसली अजिबातच दिसली नाही. मग माझे मिस्टर दादासाहेबांनी मला प्रियदर्शिनी महिला मंडळ हे सासूबाईंनी स्थापन केलेलं मंडळ होतं, त्या माध्यमातून तू पुढे काम करत राहाल, महिलांचा प्रश्न समजून घे असं म्हणून आम्ही पहिल्यांदा महिला गावातील ग्रामीण भागातील असल्यामुळे घराच्या बाहेरच पहिल्या पडत नव्हत्या. हळदी कुंकू किंवा नवरात्रात देवीला जाणं वगैरे इथपर्यंतच त्यांचं हे होतं. आधी घरातून बाहेर काढण्यासाठी महिलांना मला तयार करायला लागले, वेगवेगळे कार्यक्रम नवरात्राचे घेऊन, स्पर्धा घेऊन, त्यांना स्पर्धेतून त्यांच्या कलागुणांना आम्ही आधी वाव दिला, त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास अगोदर वाढवला. बाहेर आल्यामुळे त्या बोलू लागल्या, स्टेज डेअरिंग त्यांचं वाढलं, स्वतःचे कलागुण त्या आम्हाला दाखवू लागल्या, वेगवेगळ्या स्पर्धातून बक्षिसं घेऊ लागल्या, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स चांगला निर्माण झाला. त्यानंतर आम्ही बचत गट वेगवेगळे स्थापन केली माड्यामध्ये आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे उद्योग देण्यासाठी उन्हाळी कामाचं शिबिर, त्या ज्या जे उद्योग करतील त्या शिबिराचं मोफत आयोजन माड्या शहरापुरतं सुरुवातीला करत होतो. आणि त्या उद्योगातून ज्या महिलांचं चांगले प्रोडक्ट तयार करतायत त्यांना बाजारपेठ आम्ही मिळवून दिली. आज ह्यातूनच बराच उद्योग महिलांना मिळाला आहे हाताला. आज आमच्या महिलांनी तयार केलेले प्रक्रिया केलेले उद्योग
पापड असतील, कुरोडे असतील, सर्व काही असे प्रोडक्ट आहेत ते आम्ही युरोपला सुद्धा पाठवू शकलेलो आहोत. हा, युरोप मार्केट आम्हाला उपलब्ध झालेला आहे. आणि ह्या ग्रामीण भागातील महिलांना त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खरंच वाढला की ताई आपले पदार्थ केलेले लोकांपर्यंत जात आहेत. आता पुणे मुंबई शहरापर्यंत जात होते, आज युरोपच्या मार्केटमध्ये पण जात आहेत. म्हणजे हा एक प्रकारचं महिलांची प्रगतीच आहे आणि महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास त्यांचा वाढू लागला आहे ह्या सर्व कामांमुळे. असंच प्रत्येक फील्ड मधल्या महिलांना, ज्या ज्या महिला उद्योगासाठी स्वतः तयार आहे स्वतःच्या कामा पायावर, म्हणजे कोण शिवण क्लास मध्ये असे आम्ही प्रशिक्षण शिबिर बरेच घेतलेले, पापड उद्योगासाठी घेतलेत, फॅशन डिझायनिंग साठी घेतलेत, जॅम जेली प्रशिक्षण असतील असे शिबिर घेतलेत. म्हणजे असे शिबिर आयोजित करतो जेणेकरून महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता येईल. आणि अशा महिला उभा राहू लागलेल्या आहेत सध्या. आता हे झालं उद्योग क्षेत्रातले, तुम्ही स्वतः राजकीय क्षेत्रातले, तुम्ही जसं म्हणता की लग्नानंतर पण दादासाहेबांनी तुम्हाला शिक्षण घेऊ दिलं, तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, मग महिलांचं राजकीय धोरण इथून पुढे काय असावं आणि असं तुम्हाला काय वाटतं की राजकीय क्षेत्रात महिलांनी कसं पुढाकार घेतला पाहिजे? तर आपण पाहतोय आज 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण, जे आरक्षण आहे महिला आरक्षण आहे म्हणून, भविष्यामध्ये विधानसभा विधान लोकसभेमध्ये पण 33% आरक्षणापर्यंत हा मुद्दा जाऊ शकतोय. परंतु 50% आरक्षण असून सुद्धा महिला तेवढे सक्षमतेने काम करताना दिसत नाहीयेत. म्हणजे त्यांची सक्षमता फक्त सहीपुरती, सरपंच असतील, उपसरपंच असतील, कुठल्याही नगराध्यक्ष वगैरे असतील तर ते फक्त कार्यक्षम कुठपर्यंत त्या निवडून आरक्षण आहेत म्हणून आणि त्यांना सहीपुरतं मर्यादित ठेवलं जातं. पण माझ्या बाबतीत एकदम वेगळं घडलेलं आहे की दादासाहेबांनी मला इतकं सक्षम केलं की ज्यावेळेस मी नगराध्यक्ष म्हणून नगरपंचायतला निवडून आले 2016 साली, खरं तर आपलं शैक्षणिक जीवन आणि शिक्षण किती जरी असलं तरी हे राजकीय प्रवास खरंच खूप वेगळा असतो. तिथं येऊन प्रशासकांबरोबर आपलं हँडल करणं, म्हणजे प्रशासक हँडल करणं, हा अभ्यास करणं खूप वेगळा आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी निवडून आल्यानंतर त्यांनी मला पूर्णपणे निर्णय स्वातंत्र्य दिलं. तू स्वतः निवडून आलेले, तू स्वतः जाऊन ऑफिस मध्ये स्वतः जा, काम समजून घे, तुझं तू मीटिंग काढ, म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य मला दिल्यामुळे चुकला निर्णय तर तू तुझा असेल, तुला त्या चुकीतून तुझी चूक सुधारता येईल, बरोबर आलं तर तुझं अजून काम चांगलं होऊ शकेल, असं त्यांनी माझ्या विश्वास दाखवला. आणि त्यांच्या विश्वासामुळे मी स्वतः ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण वेळ थांबून कामं समजून घेतल्या. शासनाच्या योजना काय काय आहेत, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे, शासनाच्या नवीन नवीन जी आल्यानंतर त्याचा अभ्यास कसा करायचा, लोकांचे काही योजना पूर्ण करण्यासाठी त्यासाठी काय काम करायचं, काळापर्यंत त्या योजना कसपर्यंत कशा पोहोचवायच्या, ते स्वतः पूर्ण वेळ बसून, मीच फक्त नाही तर माझ्याबरोबर ज्या काही नगरसेविका होत्या त्यांना पण ऑफिसमध्ये दररोज यायला लावून त्यांना ते काम समजून घेऊन लोकांची सेवा, आपण समाज, म्हणजे राजकारण हे खरं तर समाजकारणाचं खूप चांगलं माध्यम आहे, यातून चांगली समाजसेवाच होऊ शकते. आणि लोकांच्या पायाभूत सुविधा आम्ही त्या माध्यमातून पूर्ण करू शकलो आणि आम्ही स्वतः सक्षम त्याच्या माध्यमातून झालं. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणात खरं तर महिलांनी आलं पाहिजे. महिलांची चिकाटी, महिलांचे जे स्वभाव गुण असतात ते राजकारणामध्ये चांगले उपयोगी येतात. ते एखाद्या गोष्टी तडीच न्यायचं म्हणलं ती पूर्ण काम केल्याशिवाय राहत नाही, तिची चिकाटी असते, कार्यक्षम असते, तिला भ्रष्टाचार अजिबात चालत नाहीये, अशा सगळ्या गोष्टींमुळे ती चांगला कारभार, पारदर्शक, हा पैसे वाचवणं, तेच मला चिकाटी म्हणलं, पारदर्शक चांगला कारभार ती करू शकते. आणि आम्ही आज महिला, तुमच्या एक लक्षात येईल की माडा नगरपंचायत मध्ये आज 80% महिला आहेत. 17 बॉडीमध्ये 12 महिला सदस्य आहेत आणि 5 पुरुष आहेत. आणि त्या सक्षमपणे आपापल्या प्रभागाची वाढची कामं, जबाबदारी त्या सक्षमपणे मला येतात, सांगतायत, माझ्यापाशी बसून कामं करून घेतायत. म्हणजे महिला सक्षमता झालेल, खरं तर ही सक्षमता आहे. महिलांना फक्त कागदापुरतं आरक्षित न ठेवता त्यांचं सक्षमता हे प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्यांच्या विश्वास दाखवणं गरजेचं आहे, त्यांची निर्णय क्षमता वाढवणं गरजेचं आहे. आणि हे माझ्या कुटुंबानी, म्हणजे माझ्या बाबांनी, सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी, दादासाहेबांनी हे केलं म्हणून आज सक्षमपणे मी गेली 7 झालं नगरपंचायत मी स्वतः एकटी हँडल करू शकते. आपला तालुका हा साखर कारखान्यांचा तालुका आहे, पण साखर कारखान्यांची जॉब देण्याची जी एक त्याला पण लिमिट आहे काहीतरी, तो इतकं जॉब क्रिएट करू शकत नाही. आणि प्रायव्हेट जॉब तर काय सध्या फार काय राहिलेलं नाही, त्यामुळं आपल्या तालुक्याचा आता मोठा प्रश्न असा आहे की स्थलांतर होतंय पुण्यामध्ये, पुणे मुंबईमध्ये आपल्या मुलांचं. तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच मुलांसाठी इथं स्थानिक लेवललाच त्यांना काम मिळावं तरुणांना, त्यासाठी तुमचं काय विजन? खरं तर हे स्थलांतर खरं तर आपल्या भागामध्येच रोखलं गेलं पाहिजे. स्थलांतर होऊन किती होणार, मग शहरीकरणाचा पण बोजा तिकडे, नागरीकरणाचा, शहरीकरणाचा बोजा तिकडे वाढतोच आहे स्थलांतरामुळे. त्यामुळे आपल्या भागातील स्थलांतर रोखलं तर आपलं इकडे शेती सगळ्यांचा व्यवसाय आहे, ते शेतीपूरक जोडधंदे
त्या ठिकाणीच उपलब्ध झाले किंवा त्या मुलांनी त्याच्याकडे वळाले जोडधंद्याकडे, मग फूड प्रक्रिया उद्योग असतील, शेतीचे जोडधंदे कुठले पण असतील, कुठल्या ते व्यवसायाकडे त्यांनी मुलांनी वळावं, बिझनेस सुरू करावेत, जेणेकरून इथलं स्थलांतर इथंच रोखलं जाऊ शकेल. म्हणजे व्यवसायाकडे आणि शेतीपूरक जोडधंद्याकडे मुलांनी तरुणांकडे वळावं. त्यांचं जे शिक्षण आहे, शिक्षणाचा उपयोग सुद्धा ग्रामीण भागामध्ये होऊ शकतो. आज माझ्या शिक्षणाचा उपयोग मी ग्रामीण भागातील लोकांसाठीच करते ना. नोकरी करत बसणे म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणे, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणे. आज समाजाचा पूर्ण विचार करायचा असेल तर आपल्या ग्रामीण भागातील पण लोकांना शिक्षण घेतलेल्या तरुणांची गरज आहे. मग हे तरुणांनी आपल्या भागातच थांबलं पाहिजे आणि आपल्या भागातच हे उद्योगधंदे उभारले पाहिजे. खरं तर व्यवसायामध्ये लोकांना धाडस खूप लागतं आणि हे तरुणांनी धाडस करणं गरजेचं आहे. तंत्रशुद्ध व्यवसायाचं शिक्षण त्यांनी प्रशिक्षण घ्यावं त्यांनी, आणि आपल्या भागामध्ये असे उद्योग निर्माण करावे की त्यांच्या बरोबर इतर चार मुलांना सुद्धा त्याचा उद्योगाचा फायदा की ते पण मुलं तिथं कामाला लागू शकतील. सगळेजण म्हणतात की विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकास म्हणजे नक्की काय? बरं, विकास म्हणजे काय नक्की झालं पाहिजे? खरं तर विकासाची संकल्पना खरं खूप व्यापक आहे. विकास म्हणजे खूपच व्यापक आहे. विकास म्हणजे असं मला तरी वाटतं की आपण आता मी नगर पंचायत मध्ये काम करताना माडाचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणतात, असं सगळेजणच म्हणतात आणि मी पण म्हणते. मी काय केलं, आपण पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या. मूलभूत गरजा पूर्वी अन्न वस्त्र निवारा ह्या होत्या, पण त्याच्यामध्ये आता त्याच्या शिक्षण आणि आरोग्य हे पण वाढलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या काही समस्या असेल, शेतीसाठी लागणारे वीज असेल, पाणी पुरवणे ह्या गोष्टी पुरवणे, मुलांच्या तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करणे, महिला सक्षमीकरण करणे, म्हणजे हा सर्व सर्वांगीण गोष्टी का प्रत्येक घटकाला काही ना काही काम देणे आणि त्यांना पुढे आणणे, आणि तसं म्हटलं तर प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणे तर विकास होऊ शकतो. म्हणजे पायाभूत गरजांबरोबर लोकांच्या म्हणजे लोकांचं जीवन सुखकर कसं करायचं, त्यांना सुखी कसं करायचं, ह्या पायाभूत गरजा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत गरजा त्यांना देऊन त्यांना सुखी जीवन देणं म्हणजे खरं तर विकास करणे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं थोडक्यात. आता आरोग्याचा विषय तुम्ही काढलात. 2000 म्हणजे कोरोना काळामध्ये आपल्याकडे इतकी कमतरता जाणवली दवाखान्यांची, त्यामुळे आपल्याला बार्शीला जावं लागत होतं. आणि त्यावेळी बार्शीच्या आमदारांचं स्टेटमेंट आहे त्यावेळी की आधी आम्ही आमच्या बार्शी तालुक्यातल्या लोकांना आधी प्राधान्य देणार, मग बाहेरून जे येतात ते. आणि मग त्यांना विचारलं की असा दुजा भाऊ का, तर ते म्हणाले की तुमच्या तालुक्यातल्या आमदारांनी जर कारखान्यासोबत हॉस्पिटलचंही जर काढले असते तर कदाचित तुम्हाला बार्शी द्यायची वेळ आली नसती आज. तर हे जे आरोग्य क्रांती जर करायची असेल आपल्याला तर कशी करता येईल, तुम्हाला काय वाटतं? त्याची सुरुवात खरं तर मी मित्रप्रेम हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोनाच्या काळातच केलेली आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपल्याकडे आरोग्य सुविधा अजिबातच नव्हत्या, कारण कोरोनाच्या काळातलं माझा पण स्वतःचं एक उदाहरण आहे. माझ्याकडे माझ्या भागातील एक महिलाला कोरोना झाला होता पहिल्या लॉटमध्ये. तिला खूप सिरियस होती ती. तिला मी सोलापूरला हॉस्पिटलला पाठवलं अँब्युलन्समध्ये. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला बेड उपलब्ध झाला नाही. अश्विनी सोलापूरमध्ये तिला बेड उपलब्ध झाला नाही. अश्विनी कुंभारीला पण तिला पाठवले तसेच अँब्युलन्स घेऊन. तिथे सुद्धा त्यांनी काही पैशाचे डिमांड केले तर आम्ही तुम्हाला बेड उपलब्ध करून देतो. तो अँब्युलन्सवाल्यांचा मला फोन आला, ताई पेशंटला मी तर सोडून येऊ का कुठेतरी, कारण मला दुसऱ्या पेशंटची कॉल येतोय म्हणून. मी त्याला सांगितलं तू आहे तसं माझा पेशंट माड्याला परत घेऊन ये. आम्ही रात्री 12 तो पेशंट माड्यामध्ये आणला. 12 पाटील डॉक्टर आपले हॉस्पिटल पाटील डॉक्टरांच्या माध्यमातून तिला मी घरी ऑक्सिजन लावला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी 2 दिवस त्या दिवशी दिवसभर विचारच करत होते की ह्या पेशंटला कुठे ऍडमिट करायचं, कारण हॉस्पिटल सुविधा आपल्याकडे इथे कुठेच नाहीये. तर त्यावेळेस आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला सोलापूरला मी ज्यावेळेस फोन केला, आपले डॉक्टर खताळ म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला एक बेड उपलब्ध करून दिला. आणि ताई तुम्ही 1 तासाच्या त्या महिलेला पाठवा, मी तिला ऍडमिट करून घेतो. आणि त्यांच्या तिथं नेलं तेव्हा खूप ती सिरियस झालेली होती, पण नशिबाने देवाच्या कृपेने खरं तर ती वाचली. आणि त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या भागा मध्ये आरोग्य सुविधेची किती गरज आहे. आजपर्यंत ह्या सुविधा का होऊ शकल्या नाहीये? तुम्ही जे म्हणता विकास झाला पाहिजे, कारण विकासाच्या मुद्द्यामध्ये आरोग्य सुविधा सुद्धा येतेच आहे आणि ते झालंच पाहिजे. म्हणून तातडीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही मित्रप्रेम हॉस्पिटलची स्थापना केली. 48 हॉस्पिटल बेडचं मंजुरी घेतली.
ऑक्सिजन बेडची मंजुरी घेतली आणि जवळपास सेकंड लॉट मध्ये 10 ते 20 हजार पेशंट कोरोनाचे एकदम मापक दरामध्ये आम्ही बरे केलेले आहेत. हे स्वतःचा आमचा अनुभव आहे आणि त्यातूनच कोरोना पेशंटला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने पेशंट बरे होत गेले आणि ह्या भागाकडचं पॉप्युलेशन जे त्या काळातलं होतं कोरोनाने हे झालेलं ते पूर्णपणे इथंच थोपलं गेलं म्हणजे इथंच थांबलं गेलं. माढा शहरामध्ये आसपासच्या संपूर्ण परिसरातील लोकांना इथे हे मित्रप्रेम हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये उपचार झाले, औषधोपचार झाले, त्यांना बरं करून बाहेर पाठवलेले. त्यावेळेस लक्षात आलं की खरं आरोग्य सुविधा चांगले असणं किती गरजेचं आहे. त्यावेळेस त्यापासूनच आम्ही आता मित्रप्रेम हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालते. आज महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलला मंजूर आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 20 ते 25 पेशंट जवळपास या योजनेतून बरे केले जात आहेत. ऑपरेशन केलं जाते, मोफत औषध उपचार दिला जातोय. भविष्यात पण हे हॉस्पिटल खूप मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल मोठं करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो करणारच आहोत आणि आपल्या आरोग्य सुविधा ह्या भागातील चांगली बळकट करायचंच आहे आपल्याला. आता आपला बघायला गेला तर हा ग्रामीण पट्टा आहे पण ह्याच्यात 4 प्रमुख शहर आहेत, माढा, कुर्डुवाडी, मोंडणीम, टेंभुर्णी. आता झालंय काय की ग्रामीण भागाचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे, म्हणजे तिथं ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे साखर कारखान्यांमुळे ग्रामीण पट्टा हा चांगला सुधारलाय. पण शहरीकरणाचं काय, शहरामध्ये आज MIDC तुम्ही बघताय आपल्या टेंभुर्णीमध्ये आहे पण बाकीचे हे जे 3 शहर आहेत ही इतकी वाढली नाही जितकी वाढायला पाहिजे होती. बरोबर, त्यासाठी तुमचं विजन काय, शहरी भागासाठी काय करता येईल? खर तर तुम्ही सुधारलाय म्हणताय. कुर्डुवाडीची पण जेवढी मनावशी डेव्हलपमेंट पाहिजे तशी नाही. खरं तर तिथं आता रेल्वे कारखान्यासारखे सुरू व्हायला हवा होता, तो झालेला नाहीये सुरू. तिथली पण अवस्था अजून तशीच आहे कुर्डुवाडीची. पण आपला तुम्ही म्हणताय आता ऊस उत्पादनामुळे ग्रामीण पट्टा सुधारलेला आहे पण मला थोडंफार तसं त्या शंकाच आहे. कारण ऊस उत्पादनाचं जरी पहिल्या काळात चांगलं सुरुवात झाली ऊस उत्पादन शेतीला पण त्यावेळेस खर्च ऊस उत्पादनावरचा खर्च जेवढा होता त्यात उत्पादन मिळत होतं त्याच्यात चांगलं लोकांचं भागत होतं. पण आता सध्या म्हणजे ते टनेज तेवढं मिळत होतं त्या काळामध्ये. पण आता खर्च वाढला असून सुद्धा ऊस उत्पादकाचा त्याच्यावर टनेज कमी होत चाललेलं आहे शेतकऱ्यांचं. म्हणजे हा ज्यावेळेस मी आता दौरे वगैरे करते ना त्यातून मला निदर्शनास आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे फक्त ऊस उत्पादकावर न अवलंबून राहता आपल्या भागातील अजून गोष्टी खरं तर वाढल्या पाहिजेत. आता MIDC टेंभुर्णीला झालेली आहे पण प्रत्यक्षात तुम्ही पहा बऱ्याच भागामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की MIDC मध्ये आपल्या ग्रामीण भागातील आपल्या स्थानिकच्या लोकांना तिथं काम मिळालेलं नाहीये. त्या MIDC मध्ये जे कामगार लोक आहेत ते बाहेरचेच जास्तीत जास्त लोक आहेत. त्यामुळे MIDC टेंभुर्णीत होऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. तर तसं आपल्याला MIDC माड्यामध्ये पण झाली पाहिजे, टेंभुर्णी मध्ये झाली पाहिजे आणि स्थानिकच्या लोकांना इथं नोकरी तिथं मिळाली पाहिजे, रोजगार संधी तिथं उपलब्ध त्यांना तिथं झाली पाहिजे आपल्या भागातील लोकांना. आणि सगळाच विकास करायचा असेल तर फक्त ऊस उत्पादकावर भर न देता अजून बागायती क्षेत्र आहे त्याच्या जोडीला ऊसाबरोबरच अजून वेगवेगळ्या बागा आपल्याकडे. आता द्राक्षाची लागवड चांगल्या प्रमाणात आहे, डाळिंब पण चांगल्या प्रमाणात आहे. मग द्राक्षासाठी मनुका बेदाना उद्योग आपल्याकडे मनुके भरपूर तयार होतात. त्याच्याकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. आता पेरूची पण लागवड होत चाललेली आहे आपल्या भागामध्ये. म्हणजे आपल्या भागातील वातावरण नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या भागातील वातावरणाचा अभ्यास करून ज्या त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळे ऊसाबरोबर अजून वेगवेगळ्या बागा क्षेत्राकडे वळलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये जसं आरोग्य क्षेत्रात मागासलेलो आहेतच आपण, शिक्षण क्षेत्रातही तितकेच मागासलेले. शिक्षण क्षेत्रात म्हणजे शेवटी आपण 11वी 12वी पर्यंत इथं करतो, ग्रॅज्युएशन नंतर फार तर फार बाराशी किंवा मग पुणे. मग आपल्या इथं तसे का होत नाही, तसे मोठे कॉलेजेस नाहीत ह्याच्यासाठी तुम्ही काय? खरं तर मी पुणे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्र पुणे जिल्ह्यात माझं शिक्षण झालं असेल म्हणून त्या भागातील शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहून मला कौतुकास्पद आहे. ती प्रगती खूप चांगली आहे. ज्यावेळेस मी माढा भागामध्ये आले आणि आपल्या भागामध्ये फक्त 10वी पर्यंत शिक्षण आहे, 11वी 12वीला सुद्धा बऱ्याच भागांमध्ये आपल्या शिक्षण नाही, ह्याची खूप खंत वाटली की बाबा हे कशामुळे असेल. आज म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जर ह्या गोष्टींचा विचार केला तर शिक्षणाच्या सुविधा देणं काही अवघड नाही आपल्या आपल्या भागातील लोकांसाठी.
तर शिक्षण क्षेत्रामध्ये खरं तर प्रगती झालीच पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्यायच नाहीये. खरं तर सध्या योग पीठ आणि चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. आता पाहतोय आपलं शासकीय असतील निमशासकीय शाळा आहे सध्या चालू आणि कोणी कोणी प्रायव्हेट खासगी पण शाळा सुरू केलेल्या आहेत. जर मला ह्या शिक्षण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर खरं हे सगळं जे तज्ज्ञ मंडळी आहेत ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या खासगी प्रायव्हेट स्कूल सुरू केलेल्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था चालू होत्या त्यांना सगळ्यांना एकत्र येऊन त्यांचं शिक्षणाबद्दलची संकल्पना काय आहे त्यांना पुढे कुठल्या अडचणी येणार आहेत आणि त्यांना काय सुविधा पाहिजेत त्यांना त्या अडचणीवर आपण मात करून आपल्या भागामध्ये चांगलं मोठं शिक्षण अजून मोठे मोठे महाविद्यालय काढण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज असतील डिप्लोमा कोर्स असेल मेडिकल कॉलेजेस असतील म्हणजे हे शिक्षण तज्ज्ञांना सगळ्यांना एकत्र करून मला तर खरं त्यांना सोबत घेऊन पुढे आपल्याला मोठ्या मोठ्या शाळा कॉलेजेस आपल्या भागामध्ये काढण्याचा मानस आहे. तुम्ही विधानसभा लढणार आहात का? निश्चित लढवणारच आहे. कोण कोणत्या पक्षातून? आता सध्या तर आपण तुम्ही पाहतच आहे आम्ही महाविकास आघाडीतूनच काम करत आहोत. 2019 आघाडी बरोबरच होतो. 2019 पासून जर प्रामुख्याने आघाडी पक्षाबरोबर कोण असेल तर आम्ही स्वतःच पहिल्यापासूनच 19 पासून आहोतच. आणि 2024 विधानसभेसाठी लोकसभेसाठी आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडूनच मी इच्छुक आहे तिकीट मिळवण्यासाठी आणि महाविकास आघाडीतूनच मी लढवणार आहे. तसं पाहता महाविकास आघाडीमधून लोकसभेचा प्रचार जो सक्षमपणे मी स्वतः हँडल केलेला आहे लोकांपर्यंत पोहोचलेले काम केलेलं आहे त्या सर्व गोष्टीचा विचार करता ह्या महाविकास आघाडीतून तिकीट मिळायला काही अडचण नसावी. आणि मुख्य म्हणजे आपले राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी नेहमी महिला सक्षमीकरणाचं काम महिलांना पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आणि मी स्वतः एक महिला असल्यामुळे मला असं वाटतंय की ह्या पक्षातून महाविकास आघाडीतून मला तिकीट निश्चित मिळू शकेल. आता तुमचा जो युनिक सेलिंग पॉइंट आहे ना म्हणजे तुम्ही माढा शहरामध्ये जे काम केलं त्यावरून तुम्ही सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन मतदान मागणार हो माढा शहरात केलेल्या कामावर. मग हा माढा पॅटर्न नेमका काय आणि लोकांनी काम होऊन तुम्हाला मतदान करायचं? माढा पॅटर्न म्हणजे सर जो आपण विकासाचा पूर्वी मुद्दा घेतलेला तो विकास कसा झाला पाहिजे. पूर्वीचा माढा ज्या ठिकाणी टँकरने पाणी येत होतं आज टँकर मुक्त माढा आहे. पूर्वी माढ्यामध्ये रस्ते नव्हते. आजचा जे विस्तारित भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा महिलांना जाताना चिखलातून ह्यातून जावं होतं. आज त्या संपूर्ण भागामध्ये रस्ते झालेले आहेत इनलाईन गटारी झालेले आहेत. वाड्या वस्त्यांपर्यंत आम्ही रस्ते केलेले आहेत शिवरचे रस्ते केलेले आहेत म्हणजे पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे हा एक विकासाचा पॅटर्न आहे. मग थोडक्यात म्हणजे शासनाच्या सर्व योजना आज रस्ते असतील गटारे असतील लाईटची व्यवस्था असेल स्मशानभूमी डेव्हलपमेंट केलेली जी आहे माढा शहरामध्ये मंदिर सुशोभीकरणाचं काम आहे त्याचबरोबर घरकुल योजना जे रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना शक्यतो ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्या 100% लोकांपर्यंत पोहोचून आज फक्त त्या कागदावर मंजुरीचे घरकुलं नाहीयेत माझ्या माढा शहरातील. लोकांनी प्रत्यक्षात ती घरकुलं बांधलेली आहेत म्हणजे ह्या घरकुल योजना 1000 घरकुलं आज माढा शहरामध्ये पूर्ण होत आहेत बांधून. म्हणजे हे एक विकासच झाला ना. म्हणजे हा विकासाचा माढ्याचा पॅटर्न आहे. म्हणजे शासनाच्या जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत 100% पोहोचवण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि माढा शहराचा सर्वांगीण विकास आम्ही केलेला आहे. प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून बचत गटांना चाहत्यांना काम दिलेलं आहे आणि त्याचबरोबर माढा नगर पंचायतच्या काम माध्यमातून आपण पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. हा विकासाचा पॅटर्न घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल आज वेगवेगळे शासनाने स्कीम वेगवेगळ्या जाहीर करतात म्हणून परंतु आज त्या लोक महिलांपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्या पोहोचवण्यासाठी आम्ही माढा शहरामध्ये प्रयत्न करत आहोत. म्हणजे हा विकासाचा पॅटर्न घेऊन गेलो आणि मला काय वाटतं हा पॅटर्न यशस्वी होईल कारण आता मी जनसंवाद यात्रा माझी सध्या चालू आहे आणि जवळपास 65 गावापर्यंत मी जाऊन पोहोचलेले आहेत आणि लोक येत आहेत आणि ते बोलतायत ताई माड्याचा जसा विकास झालाय ना तसा तुम्ही आमच्या गावाचा विकास करा म्हणून महिला येत आहेत बोलतायत. ताई माड्यातील महिलांना तुम्ही जसं सक्षम केलेलं आहे बचत गटाच्या महिलांना काम दिलेलं आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे तसं आम्हाला पण उभा करा. म्हणजे हे लोकांपर्यंत पोहोचलं आहे ना. म्हणजे त्यामुळे असं मला वाटतं की माढा शहराचा जो विकास केलेला आहे ज्या मूलभूत गरजा आपण लोकांच्या पूर्ण करू शकलेला आहोत त्या गरजा आणि मग त्या तो विकास घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आणि निश्चित हा पॅटर्न आमचा माढा शहराचा ग्रामीण भागामध्ये राबवण्यासाठी आम्ही पण यशस्वी होऊ शकतो.
आता शाळेत असताना ना आपल्याला निबंध असायचे बघा, मी पंतप्रधान झालो तर, मी हे झालो तर. आता तसं तुम्ही आमदार झाले तर पहिला निर्णय तुमचा काय असेल? मी आमदार झाले तर माझा पहिला निर्णय, मी पहिल्यांदा शैक्षणिक आणि आरोग्य सुविधेवर माझा भर असणार अगोदरपणे. आपल्या ग्राम, तुम्हाला आता आरोग्याचा मुद्दा तुम्ही जो उपस्थित केला होता, ज्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यासाठी अडचणी येत आहेत, तसं ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आपले जे आहेत आणि ग्रामीण रुग्णालय जे आहेत त्याच्यामध्ये ते चांगले चांगले सक्षम झाले पाहिजेत. म्हणजे सक्षम म्हणजे त्या भागा आरोग्य व्यवस्था सक्षम होऊन केली पाहिजे. ग्राम प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काय होतंय की तिथे स्टाफ फुलफिल झालेला नसतो, त्यामुळे डॉक्टर नसतात, सिस्टर्स नसतात, मेडिकल ऑफिसर नसतात, किंवा एक्स रे मशीन असून सुद्धा एक्स रे टेक्निशियन नसतो. त्या संपूर्ण स्टाफची फुलफिलमेंट मी सुरुवातीला करेन. त्यानंतर औषध उपचार घेण्यासाठी औषध मोफत येत आहेत, पण ते कधी कधी वेळेवर दिला जात नाही किंवा औषधाचा साठा नाहीये म्हणून सांगितला जातो. काय काय औषध येत नाहीयेत, असून सुद्धा येत नाहीयेत. ते होते माझ्या ग्रामीण भागातील महिलांसाठी. आता ऑपरेशन थिएटर सध्या माड्यामध्ये पण आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये, परंतु त्या ठिकाणी काही कितीतरी वर्ष ते ऑपरेशन थिएटर चालूच नव्हतं. मग महिलांना डिलिव्हरीसाठी वगैरे सिझरीन करायचं म्हणलं तर सिव्हिल हॉस्पिटलला सोलापूरला वगैरे पाठवलं जात होतं. पण ह्यासाठी आपल्याकडे तज्ञ भूलतज्ञ नसतात, सिझरीनसाठी सर्जन नसतात. मग ह्या सर्व गोष्टींचा विचार मी आधीच करून ठेवलाय की हे सर्व जर स्टाफ फुलफिल झाला, हे तर संपूर्ण डॉक्टर्स आले, सगळा स्टाफ इथं आला तर आपल्या भागातील महिलांना, लोकांना, सर्वांनाच या आरोग्य सुविधेचा उपयोग होईल असं मी संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय आपले चांगले कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करेन. शिक्षण व्यवस्था म्हटल्याप्रमाणे आज शासकीय निमशासकीय ज्या काही शाळा आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन, तिथल्या तज्ञ मंडळीला एकत्र घेऊन आपल्या भागामध्ये त्यांना काय अडचणी आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांना काय काय अडचणी येत आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय करून त्या अडचणी सोडवण्यासाठी, म्हणजे त्यांना इमारत नसतील, स्टाफ नसतील आणि काही इतर काही त्यांच्या अडचणी असेल ते सोडवून आपल्याला चांगलं शिक्षण कसं दर्जेदार देता येईल, आधुनिक पद्धतीचं शिक्षण आपण म्हणतो आता, डिजिटल शिक्षण पद्धती कसा करता येईल ह्यासाठी प्रयत्न करीन. तिसरा माझा प्रयत्न राहील तो महिला सक्षमीकरणाचा, जो माझा पहिल्यापासूनचाच मुद्दा आहे, जो माड्यामध्ये मी पहिल्यापासूनच हाती घेतलेला आहे की एक महिला पुढे आल्यानंतर अशा अनेक महिला पुढे येऊ शकतात. ह्या हिशोबाने आज बचत गटांना अर्थसहाय्य शासन सांगतं, मंजूर करतं, म्हणजे सांगतं कागदपत्री होतं पण प्रत्यक्षात त्यांना मिळत नाहीये. ते महिला बचत गटांना अर्थसहाय्य मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना स्वतःचा उद्योगासाठी त्यांना उभं केलं जाईल. त्यांना कुठला उद्योग करायचा आहे, काय करायचं आहे, ते अर्थसहाय्याच्या माध्यमातून उभं केलं जाईल. आणि ते उभं केल्यानंतर त्यांना त्यांनी जे केलेला उद्योग असेल, उद्योगातून उत्पादन होणारा माल असेल, त्यांना मार्केट मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, किंवा त्यांना सुद्धा मार्केटिंग कसं करायचं त्यासाठी त्यांना पण सक्षम केलं जाईल. म्हणजे ह्या गोष्टी जर होत, एक एक गोष्ट जर करत गेलो आणि तरुण पिढींच्या हाताला प्रामुख्याने तरुण मुलांना चांगलं काम देण्यासाठी निश्चित प्रयत्न मी करेन. बदलापूरमध्ये ती दुर्दैवी घटना घडली, अजून बऱ्याच ठिकाणी अशा महिलांच्या बाबतीत हिंसाचाराच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. आपल्या भागामध्ये अशा काही घटना घडू नयेत म्हणून काय उपाययोजना असायला हव्यात असं तुम्हाला वाटतं, काय केलं पाहिजे? खर तर महाराष्ट्रात काही संपूर्ण देशभरातच अशा घटना घडतात आणि ह्या घटनांचे वाढता क्रम चाललेला आहे, म्हणजे वाढत चाललेले आहेत खूप. खरं तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जागृती होणं खूप गरजेचं आहे. सध्या टीव्ही मोबाईलच्या माध्यमातून जे मुलं ह्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत चाललेले आहेत, तर मोबाईलच्या माध्यमातून शासनाने ह्याच्यावर प्रतिबंधक असे काहीतरी उपाय केले पाहिजेत की त्या काही वेबसाईट असतील त्या पूर्णपणे बंद केले पाहिजे, जेणेकरून मुलांना ह्या गोष्टी अट्रॅक्शनच्या गोष्टींकडे मुलांना गेली पाहिजे. त्याचबरोबर जे पालकांची पण जबाबदारी आहे की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार देणे, त्यांना चांगल्या वाईट गोष्टी सांगणे, आणि शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामं झाली पाहिजेत. आता सध्या मी प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या भागात अशा काही घटना घडू नये त्याबद्दल प्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. प्रत्येक शाळांमध्ये जाऊन मुलींना गुड टच बॅड टच म्हणजे काय असतो वगैरे ह्याच्या बद्दल व्याख्यान असेल, किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये एखाद्या डॉक्टरांकडून मार्गदर्शनाचे कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत. त्याचबरोबर जर असे काही प्रसंग ओढवले तर आपला डिफेन्स आपण स्वतः केला पाहिजे, आपलं प्रोटेक्शन आपण कसं केलं पाहिजे, म्हणून सेल्फ डिफेन्सचे प्रोग्राम आम्ही राबवत आहोत. 4 सप्टेंबर पासून हे प्रोग्राम आम्ही आपल्या संपूर्ण माडा तालुक्यात
त्याच्यामध्ये परिसरामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. म्हणजे 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे ते की मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतःच केलं पाहिजे, स्वसंरक्षणाचे धडे, जेणेकरून मुलींना काही बेसिक स्टेप्स त्याच्यामध्ये शिकवल्या जातील. ज्यावेळेस काही असे प्रसंग ओढवतील त्यावेळेस ते स्वतः आपल्याला ते प्रशिक्षण घेतल्यामुळे ते स्वतः कॉन्फिडंट पण राहतील आणि स्वतःचं संरक्षण त्या स्वतः करू शकतील. ह्याच्यामध्ये खर तर समाजाने स्वतः समाजातील प्रत्येकानेच काम केलं पाहिजे. आपण म्हणजे महिलांनी की महिलांनीच नाही तर पुरुषांनी, महिलांनी, आई वडील आणि शाळांनी पण ह्या बाबतीमध्ये जागृत होणं गरजेचं आहे आणि सर्व स्तरातून ह्या बाबतीमध्ये काम झालं पाहिजे. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद. आपण बोलत होतो माढा नगर पंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्यासोबत. पाहत रहा SNP News. धन्यवाद.